जय महाराष्ट्र, मी वेदश्री ताम्हणे. एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूयात एंटरटेनमेंट विश्वातील काही घडामोडींना. भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यावरील बंदी उठवल्याची बातमी काही दिवसांपासून आली होती. आता पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि शाहरुख खान यांची मुख्य भूमिका असलेला रईस चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला पाकच्या सेन्सॉर बोर्डाने US सर्टिफिकेट दिलं आहे. तर 60 ठिकाणी कात्री लावल्यानंतर हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होतोय. January 25 रईस आणि काबिलमध्ये या वर्षाचा सर्वात मोठा बॉक्स ऑफिस संघर्ष रंगला. तर दुसरीकडे ऋतिक शाहरुखची बॉन्डिंग अधिक घट्ट झालेली दिसते. आज एक गुरु या नात्याने शाहरुख रईसच्या माध्यमातून पुन्हा एकदा मला प्रोत्साहित करणार आहे. मला आशा आहे की एक शिष्य या नात्याने मीसुद्धा काबिलच्या माध्यमातून माझ्या गुरुला अभिमान वाटावा अशी कामगिरी करेन, असं ट्विट ऋतिक रोशनने केलं आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सध्या आनंदाच्या शिखरावर आहे. रईस या सिनेमात ती शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करताना दिसते. पण सिनेमाच्या प्रमोशनमध्ये इच्छा असूनही तिला सहभागी होता येत नाही आहे. याबद्दल तिला विचारलं असता शाहरुखसोबत सिनेमाचं प्रमोशन करणं हा माझा अधिकार असल्याचं माहिरा म्हणाली आहे. सलमान खानने त्याच्या आगामी ट्यूबलाइट या चित्रपटातील माटिन रे तंगू या बालकलाकाराचा फोटो नुकताच शेअर केला आहे. भाईजान सलमानने त्याच्या अकाउंटवरून 2 फोटो शेअर करत त्यासोबत इंट्रोड्युसिंग मार्टिन रे तंगू असं कॅप्शन दिलं आहे. जॅकी चॅन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उत्साहात सुरुवात केली आहे. मुंबईत आल्यानंतर जॅकी चॅन यांनी सलमान खानची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा फोटो सलमानने ट्विट केला आहे. या फोटोत दोघांच्याही हातात पांडा हे सॉफ्ट टॉय दिसत आहे. सलमान खानने त्याच्या घरी एक पार्टी ठेवली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक जण पोहोचले, पण या पार्टीत सैफ अली खान पोहोचला आणि वेगळ्या तर्कवितर्कांना ऊत आला. काळवीत शिकार प्रकरणातून सलमान निर्दोष सुटकेशी याचं कनेक्शन जोडलं जात आहे. इश्किया आणि देड इश्किया या सुपरहिट चित्रपटांमधील अर्शद वारसी आणि नसरुद्दीन शहा ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. इरादा या चित्रपटात या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. इशक जाधे या चित्रपटात अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांनी एकत्र काम केलं होतं. अर्जुन आणि परिने एकत्र काम करावं अशी गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या फॅन्सची इच्छा आहे. त्यांच्या फॅन्सची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याची चर्चा सध्या रंगते. आता ते दोघं यशराज प्रोडक्शनच्या एका चित्रपटात एकत्र झळकणार असल्याचं समजतं आहे. नुकताच कमांडो 2 ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लॉन्च झाल्यावर अवघ्या 12 तासांमध्ये 12 लाख चाहत्यांनी हा ट्रेलर पाहिला आहे. हा चित्रपट 3 मार्चला रिलीज होतोय. अभिषेक बच्चन मागील काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर दिसला नाही, मात्र आता तो लवकरच त्याच्या चाहत्यांना चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसू शकतो. भारताचा पहिला NBA खेळाडू सतनाम सिंगच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिषेक बच्चनने काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय सतनाम सिंगने जर NBA चॅम्पियनशिप जिंकली तर आपण या चित्रपटात मोफत काम करू असंही त्याने सांगितलं आहे. इरफान खान त्याच्या सहज सुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी तो ड्वेन ब्राऊन यांच्या इन्फर्नो या हॉलिवूडपटात दिसला होता. आता तो द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन या आणखीन एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपट येत्या जूनमध्ये रिलीज होतोय. सुशांत सिंग राजपूत चंदामामा दूरके या चित्रपटाची जोरदार तयारी करतोय. स्पेस ॲडव्हेंचर असलेल्या या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुशांत अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासामध्ये महिनाभर प्रशिक्षण घेणार आहे. सुलतान सिनेमात आपल्या अदाकारीने अनुष्का शर्माने सगळ्यांचीच मनं जिंकली होती. आता अनुष्काला पुन्हा एकदा नवीन प्रयोग करायचा आहे. अनुष्काला आता सुपरवुमन होण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर तिला जबरदस्त ॲक्शन सिनेमे करायचे आहेत असं नुकतंच एका कार्यक्रमात तिने म्हटलं आहे. माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन 65व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत जज म्हणून दिसणार आहे. याशिवाय लवकरच सुष्मिता एका शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा दिसणार आहे. सुष्मिता सेन वाईल्ड लाईफशी संबंधित वाईल्ड ॲट हार्ट या सिनेमाचा भाग होणार आहे. या अंतर्गत 2 शॉर्ट फिल्म तयार करत येत आहेत, त्याच्यात सुष्मिता दिसते.
शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर ऍक्टिंग डेब्यू करणार आहे अशी बातमी काही दिवसांपासून येते आहे. इराणचे सुप्रसिद्ध फिल्ममेकर माजिद मजिदी यांच्या चित्रपटातून ईशान ऍक्टिंग डेब्यू करणार आहे. मुंबईत नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालंय. सुबोध स्वप्नीलचा फुगे हा सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. फुगेचा फिवर चाहत्यांमध्ये पाहायला मिळतोय. स्वप्नील जोशीच्या महिला चाहत्यांपैकी एकीने फुगे सिनेमाचं नाव असलेली मेहंदी आपल्या हातावरती रेखाटून घेतली आहे, तर एकीने 10 फेब्रुवारी फुगे असे कोरलेली संत्री बाजारात विकायला ठेवली आहे. डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दे या गाण्यामुळे घराघरात पोचलेला रॅपर बादशाह त्याच्या अनोख्या आणि देसी रॅपच्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. काही दिवसांपूर्वी याच बादशाहला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार श्वसनाच्या त्रासामुळे बादशाहला दिल्ली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाश्चिमात्य देशातून आलेला रॅप गाण्यांचा प्रकार आपल्या भारतात आता चांगलाच रुळताना दिसतोय. विशेष म्हणजे मराठी इंडस्ट्रीत देखील रॅपिंगचा हा फंडा चांगलाच गाजतोय. मराठीत सध्या गाजलंच असलेलं आयटमगिरी हे रॅप सॉंग त्यातलेच एक भाग म्हणावं लागेल. डॅन सिंग यांनी गायलेलं हे रॅप सॉंग तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडतंय. तेजश्री प्रधान आणि उमेश कामत हे दोघे एका नवीन प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याचं समजतंय. या दोघांचाही एक फोटो असलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी फेसबुकवर 3 फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये आपल्याला तेजश्री आणि उमेश हे दोघंही एकत्र पाहायला मिळतात. एवढंच नाही तर या नवीन चित्रपटासाठी ते दोघंही वर्कशॉप घेत असल्याचं कळत आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ही ठराविक भागांची मालिका होती, त्यामुळेच ही मालिका बंद झाली. पण आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते. या नव्या पर्वात 6 जणांच्या टीममध्ये आता आणखीन 2 जण सहभागी होणार आहेत. यासोबत एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये वेळ झाले. इथेच थांबायची, तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.